गल्लेबोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे खुलताबाद तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके फळबागा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी राजा पुन्हा अडचणीत आला आहे। यामध्ये मोसंबी, पेरू, सीताफळ, मिरची आदींसह खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। आधीच कोरोना संकटात सापडलेला शेतकरी या मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पुरता हवालदिल झालाय। गेल्या 4-5 दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने या भागातील ओढे, नाले, नदी ओसंडून वाहत आहे। मुसळधार पावसामुळे या भागातील नदीवरचे बंधारे ओव्हरफ्लो झालेत। परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी शिरल्याने पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने या 4 दिवसात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झालेत। या अतिवृष्टीचा फटका खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, पळसवाडी, पळसगाव, पिंपरी, चिंचोली, आखातवाडा, तिसगाव, निरगुडी, ठाकुरवाडी, खासपुरा या गावांना बसला असून शेतातील पिके फळबागाचे नुकसान झालेत। गेल्या 20 वर्षात प्रथमच या परिसरात मुसळधार पावसामुळे दानादान झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून रस्ते, पूल, शेतीचे प्रचंड नुकसान झालेत। हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे। शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट उभे राहिले आहे। अनेक संकटांचा सामना करणारा जगाचा पोशिंदा बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी शासनाच्या आर्थिक मदतीची गरज आहे। दिलीप मिसाळ, MCN न्यूज, गल्लेबोरगाव।